मेघराज आणि पाहुणीच्या प्रेमात असाच मला सुद्धा असाच करण बसला. पण नंतर माझी ट्यूब पेटली आणि सगळं सर्किट हळूहळू पटापट लागत गेलं. काय ना सासूमा, हा मेघराज जेव्हापासून पाहुणीला भेटलाय तेव्हापासून त्याने पाहुणीसाठी काय करायचं बाकी ठेवलं नाही, सांगा ना मला. तो का हे उगाच करत असेल सगळं. नेमकं तिच्या शूटिंगच्या वेळी मेघराजचं तिथे काय काम निघालं असेल? नाही नाही, म्हणजे पाहुणी असं काही करणं शक्य नाही. सासूमा हो, तुम्ही पण ना खूप भोळ्या आहात, हो खूप भोळ्या आहात तुम्ही. तुम्हाला ना अजून जगातल्या बऱ्याच गोष्टी माहीत नाही. काय सांगणार आता तुम्हाला मी? काय माहीत नाहीये? मला सांगा, इतके दिवस झाले पाहुणीची नुसती चिडचिड सुरू आहे, ती कशासाठी सुरू आहे? कशासाठी? म्हणजे बघा, मेघराज विषयी काही विचारलं तिला की ती चिडते, वीणाविषयी विचारलं की ती चिडते, त्या दिवशी लोणावळ्यात काय झालं असं विचारलं तरी सुद्धा ती चिडते, याचा अर्थ काय? सरळ आहे, म्हणजे तिला आपल्यापासून काहीतरी लपवायचं आहे. म्हणून एकतर ती उडवाउडवीची उत्तरं देते किंवा चिडचिड करते. हे मात्र बरोबर. हे बघा, आता नाहीतरी सुलक्षणा आणि प्रदीप घरात नाहीच आहे. हा, आणि आपला हा शुभम तो कामावर गेला. हा, असं जाऊया आणि पाहुणीला विचारूया, बाई तू वीणा बरोबर नेमकं काय केलंय, कसंही करून तिचं तोंड उघडूया आपण. चला. आओ आओ सासूमा, अहो मी कशाला उगाच, नाही का? अहो असं काय करताय, एकाला दोघं असलेले बरे ना बोलायला. हा ते. आणि समजा मी काही विसरले तर तुम्ही मला मुद्दा आठवण करून द्याल ना. म्हणून चला 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 चला, आज तिला आपण तशी सोडायची नाही, बोलतीच करूया. बघा सासूमा, अहो अहो माझं ऐका ना सासूमा, हे काय मी काय म्हणतो, ऐकून तर घ्या माझं. हळू बोला. अहो पाहुणी जर मेघराजशी फोनवर बोलत असेल तर सावध नाही का होणार? हो पण मी काय म्हणतो, मला फक्त शंका आहे, आणि असं काही असेलच असं नाही ना. अहो तसं ना, आधी 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 तो फोन सायलेंटवर टाका. अहो हा तर बंद आहे, माझा नाही वाजत आहे फोन. मग कोणाचा फोन वाजतोय? इथूनच कुठून तरी आवाज येतोय. बघितलं, खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे सिद्ध झालं. आत्या माझा फोन कुठे बघितला का? फोनशिवाय चैन पडत नसेल ना तुला अजिबात. घे फोन घे. हा वेळ घेऊन पेडगावला जाऊ नकोस. मला सांग, तुला मेघराजचे फोन काय येतात? मेघराज मला? हा तुलाच, म्हणूनच आली ना लगबगिनी फोन शोधायला. आता गुलू गुलू बोलायचं असेल तुला त्याच्याशी. आत्या काय बोलतेस तू? हे म्हणजे कसं झालं माहितीये? चोराच्या उलट्या बोंबा. ठेर करायची तुम्ही आणि जाब विचारायचं आम्हाला. वा रे वा आत्या, बास काय चाललंय? मेघराज मला का फोन करतो हे त्याला जाऊन विचार, मला कशाला विचारतेस? काय थांब ना, आपणच फोन करू. त्याने केला होता ना फोन? आता लागत नाहीये फोन त्याचा. अगं हा नीच माणूस मला का फोन करतो मला कसं कळणार आत्या? उलट मीच तुला सांगते,
कधी जर हा तुला भेटला ना तर तूच विचार की पावनीला त्रास का देतोस म्हणून. वा रे वा, मी नाही त्यातली कडी लावा आतली. मेघना तेवढा नीच आहे तर का गेली त्याच्याबरोबर लोणावळ्याला? मजा मारताना लाज नाही वाटली आणि अंगाशी आलं तर तो नीच. तो नीच तर तू कोण? काय आहे पावनी, मांजर डोळे मिटून दूध पित पण जगाची डोळे बंद नसतात. आता मी तुला खऱ्या अर्थाने ओळखले. इतके दिवसा जो मुखवटा होता ना, सती सावित्री पतिव्रता, तसलं काही नाही. म्हणूनच तुम्ही लोणावळ्याचा एकांतचा बंगला निवडला आणि तुमचे रंग महालात रंगला असताना तुम्हाला वीणाने बघितलं आणि म्हणून तू तिला संपवायचा प्रयत्न केलास. त्या मेघराचं तुझं घाणेरडं आता सगळ्यांच्या समोर यायला नको म्हणून तू माझ्या वीणाचा बळी दिला. काय बोलतेस तू? मेघराज आणि माझा काही संबंध नाहीये. अहो सासूमा, अहो थांबवा तिला, अडवा. अहो ती जीव बीव दिला तिने तर आपल्या अंगाशी येईल सगळं. काय जीव बीव देत नाही ती, खूप हुशार आहे ती. वेळ प्रसंगी आपला जीव घेईल. एकदा वीणा शुद्धीवर येऊ द्या, मग बघा सत्य बाहेर येतं की नाही. सगळे प्रश्न सुटून जातील. सासूमा, अहो तुम्ही अजूनही हे गणित नीट समजून घेत नाही आहात. अहो कसली मला गणित घालताय मास्तरांसारखी? इथे हॉस्पिटलचा खर्च करून करून माझं कंबरडं मोडून गेले. घरची लोक मदत करतात म्हणून त्यांच्या जीवावर सगळं सुरू आहे. अहो तेच तर सांगायचंय मला तुम्हाला. तुम्ही जरा शांत व्हा. हे बघा, तुम्हाला काही एक करायची गरज भासणार नाही. जर का तुम्ही माझं ऐकलं तर तुमची मुलगी 5-स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेईल. आणि ती लवकरात लवकर बरी होईल. फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये? आणि तिथला खर्च करणार कोण? मेघराज. खोट, साफ खोट. साहेब, ही मुलगी खोट्यावर खोट सांगत सुटली आहे. हिनीच त्या कॉन्ट्रॅक्टर सह्या केल्या आणि आता सांगते तो माणूस गायब झाला. माझा शुभम माझ्या बरोबर असेल. राहिला प्रश्न त्याच्या स्वप्नांचा, तर जर स्वप्न पूर्ण व्हायची असतीलच तर ती कशीही होती, लाख अडथळे आले तरी. तसाच या मेघराचा पण विनाश होणार. दिवस मोजायला सुरुवात कर मेघराज, कारण तुझा हा जन्म तर फुकट गेला जमा. जगात चुकीची माणसंही आहेत. मेघराज चुकणारच नाही असं माझं म्हणणं नाही, तो चुकलाही असेल. तो त्याचा वाईट पण आहे. आपण चांगलपणे बघूया ना, कारण तो आपल्याशी चांगला वागला. त्याने आपल्याला मदत केली, आपल्यावर उपकार केलेत, आपण ते बघूया. चल घरी चल. नाही मी नाही येणार. वेळी झाली आहेस का? गाडीत बस चल.
पावनी काय झालंय? पावनी, मी तुझ्यासाठी ऑफिसचं काम सोडून इथे आलोय. तू जर काहीच बोलली नाहीस तर काय उपयोग या सगळ्या गोष्टींचा? मेघराजच्या विरोधात लढायसाठी मी खूप तयारी केली होती. मेघराज? हो मेघराज, त्याच्याच विरोधात. कोणासाठी? तर वीणासाठी. तिला न्याय मिळावा म्हणून इतके दिवस ओरडून ओरडून कोणासाठी सांगते? वीणासाठी. पण आत्याच्या मते दोषी मीच आहे. आत्या काय बोलली? शुभम, माझ्या फोनवर मेघराजचा मिस्ड कॉल होता. आता तो का होता, कशासाठी होता, मला कसं कळणार? आत्या काय बोलली माहितीये? तिचं असं म्हणणं की मेघराज आणि माझ्यात काहीतरी आहे आणि म्हणून आम्ही लोणावळ्याला गेलेलो. शुभम प्लीज, तू आत्याला काही बोलणार नाहीयेस. का नको बोलायला? गुलाम आहेस कोणाची? उद्या कोणी उठून काही बोलेल? तसं नाहीये शुभम, पण तिला असं वाटेल की मी तुला सांगितलंय उगाच. मग काय म्हणून? काय ती चित्र उभं करते ते बरोबर आहे? तिला अडवायला नको. तुला मेघराजने का फोन केलाय फक्त मेघराज सांगू शकतो. याचा अर्थ असा होत नाही की तुमचा तिने घरचा संबंध तोडावा. तिला थांबवायला नको. मग भूषण कुमार, वा किती हुशार आहात तुम्ही. नावाप्रमाणे भूषण आहात बघा आम्हाला. संस्कार. अगदी अचूक समीकरण मांडून गणित सोडवलं बघा. पण मला थोडासा विचार करावा लागेल. अहो, आता विचार कसला करायचा त्यात सासूमा? बघा, एकतर आपल्याकडे वेळ कमी आहे आणि तिकडे वीणा कधीही शुद्धीवर येऊ शकते. आणि आता तिला समजवायचं म्हणजे तुम्हीच समजवू शकता नाही का? आता विचार नको. हो पण मी सांगत. अरे देवा, बरं झालं बाई आली. ही काळजीत होते ग मी किती. मला वाटलं की निघून गेलीस की काय कुठे. निघूनच चालली होती पण माझं नशीब चांगलं की माझ्या गाडी समोर आली. जाऊ दे बाबा, कुठून का होईना, आली ना परत घरी. देव पावला. हो देव पावला. देवाचे काय आभार मानताय? ती घरातून बाहेर का पडली याचा विचार करा आत्याबाई. बघा आत्या, वीणा प्रकरणामुळे पावनी बद्दल तुमच्या मनात राग आहे हे मी समजू शकतो. पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही तिच्यावर वाटेल तसे घाणेरडे आरोप करावे. इथे पावनी वीणासाठी झटते, लढते, तुम्ही काय करताय? तिचा आणि मेघराजचा घाणेरडा संबंध जोडताय. खूप झालं, पावनी माझी बायको आहे आणि तिच्यावर केलेले असते घाणेरडे आरोप इथून पुढे मी सहन करणार नाही. लक्षात ठेवायचं. शुभम, पावनी, मला माफ करा. माझं चुकलं. रागाच्या भरात मी नको ते बोलले.
खरंच माझं चुकलं. अरे मी हे सगळं मनापासून बोलते रे, कर चुकलंच माझ. नाही म्हणजे मेघराज कसा आहे मला माहित नाही, पण पाहुणी कशी ते तर मला माहित होत ना. मी असं काही बोलायला नको होतं हिच्याबद्दल. खरंच मला माफ करा रे, चुकलं बघा माझं, खरंच माफ करा. आयलास पाहुणी, मी तुला सांगितलं होतं ना की त्यांच्या मनात काही नसतं, त्या बोलून जातात. उगाच तू गोष्टी मनाला लावून घेतेस. रेश होऊन येतो. पाहुणी, तुला प्रश्न पडला असेल ना, आत्याचं मत परिवर्तन कसं झालं? एक गोष्ट लक्षात ठेव, तुझी माझी लढाई अजून संपलेली नाही. हा, मी लढाई करण्याची पद्धत बदलली माझी. पर्यंत खुली लढाई करत होते, आता गनिमी काव्याने चालले. खंडित पकडते बघ तुला मी. आत्या, युद्धाची पद्धत जरी बदलली तरी हेतू बदलता येत नाही ना, आणि हेतू वाईट असेल तर त्याची किंमत कधी ना कधी चुकवावीच लागते. तू मला शिकवतेस? काय करणार आहेस तू? काय करणार आहे? अगं कोण तुझ्या पाठीशी उभं राहणार? तुझा नवरा तो तर तुला आत्ताच वेळी ठरवून निघून गेला. कोण राहणार तुझ्या पाठीशी? कोण मदत करणार तुला? बघू कोण राहत आहे ते. मी आली आहे. मी पाहुणीची मदत करणार. आजपासून, या क्षणापासून मी पाहुणीच्या सोबत आहे. तू? तू कोण आहेस? मी तृष्णा, शुभमची असिस्टंट आणि पाहुणीची जवळची मैत्रीण, अगदी जीवाभावाची. आणि हो, आजपासून मी इकडेच राहणार. बघतेस पाहुणीला कोण त्रास देत आहे ते. ए, आहेस कोण? आणि ह्या घरात शिरून या घरातल्या माणसांवर दादागिरी करायला लायकी आहे का तुझी? दादागिरी मी नाही, दादागिरी तुम्ही करताय पाहुणीवर. पाहुणीसारख्या सत्वशील मुलीला ज्या पद्धतीची वागणूक देता ना तुम्ही, त्याच्यावरून तुमची काय लायकी आहे ती सिद्ध केली आहे तुम्ही.
आपल्या माणसांच्या पाठीशी उभं राहायला प्रेम लागतं आणि ते लायकी असणाऱ्यांनाच मिळतं. जे पावनीला मिळालंय नमस्कार प्रेक्षको, आजपर्यंत तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला. आता तसाच प्रतिसाद स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज बघत राहा.